कसं तसं नाही, तुला एवढं जर वाटतं ना तर डायरेक्ट बोल की जाऊ त्याला. नको बाबा, त्याला मी नाही आवडत. उगस मी बोलले त्याला वाईट वाटलं तर. अगं तसं नाही, तू नको टेन्शन घेऊ, बोल त्याला डायरेक्ट. नको, त्याला वाटू दे ना त्याला थोडं काहीतरी. अगं सारे, तू जर असं केलं ना त्याला दुसरंच कोणीतरी घेऊन जाईन. गपाई माकडा, काही बी नको बोलूस. राहुलला लस्सी आवडते ना, त्यासाठी लस्सी करून आणले मी. लस्सी काय? अरे सोड, त्यासाठी नाही मेले ती, राहुलसाठी आणलं मी. बर, ते जाऊ दे, आपण राहुल कडे जाऊ. ए राहुल्या. राहुल काय करतोय? काय दिसत नाही का सारे काय करतोय? एवढ्या सकाळी सकाळी कसं काय आली आमच्या घरी? अरे वा, खाऊन घे मग नंतर. मी जाते आता, मला मंदिरात जायचं. चालते. चल, आपल्याला शेतात जायचंय. अरे मी तर येतो, पण तसं बी आपल्याला कुठं काय काम आहे? तुला काम नाही, पण मला आहे ना, उसाला पाणी द्यायचंय. अरे हा, तसंच आपण सागऱ्याला बी घेऊन जाऊ. बरं चालतंय, ती लस्सी मला दिली, खाशील नाही तर. खा बाबा, तूच खा, मी नाही खाणार. चल चल, हात धुवून आलो मी. मधी काय येतोस? तुझी पुरी छेडायची सवय नाही गेली वाटत अजून. कोण छेडते पुरी? तोंड बघितलं नाही वाटत सकाळी. तुम्हाला त्या दिवशी राहुल्या बोलला ते कमी पडले का? राहुल्या, राहुल्याला तर बघून घेतो ग. तुझं काय? तुझं काय म्हणजे? राणी बनून ठेवतो बघ तुला. रास्ता सोड. जा की, तुला कोणी अडवले? जा. हात सोड. आत्ता सोडतोय, पण आयुष्यभरासाठी धरणार आहे बघ. सारिका, काय झालं? तुझ्या दादाला नीट समजवून सांग आधी. अगं पण काय झालं सारिका? तिला काय झालं आता? मोना, तू नको लक्ष देऊ. निग निग, घरी जा, घरी जा. काय तुला गरज नाही इथं लक्ष द्यायची. तिला काय झालं आता? काय म्हणते काय समजतो? काय माहित सुद्धा पोरी दिसल्या दिसल्या की छेडत राहतो नुसतं. सारिका, काय झालं तुला? काय सांगू तुला? अगं पण दादा काय बोलला? काय बोलणार तो? गावातल्या पोरी दिसल्या की असंच वागतोय. सारिका, काही नको बोलूस, मी काही नाही ऐकून घेणार. म्हणूनच नव्हती सांगत, तुझा नाही विश्वास बसणार. पण गावातल्या पोरीला विचारतो दादा कसा आहे तो. अगं पण काय केलं त्याने? अगं त्याला मी आवडते ना, म्हणून मागं लागलाय तो. अगं मग चांगलं आहे ना, तू माझ्याच घरी येणार. अगं तुला नाही माहित दादा कसा आहे तो, सतत गावातल्या पोरींची छेड काढत असतो. सारिका काही बोलू नकोस, मी माझ्या दादाबद्दल असं अजिबात ऐकून घेणार नाही. अगं मी खरं सांगते, खोटं नाही बोललं ते. सारिका तू पण ना खरंच. अगं ऐक तर, कसं सांगू आता मी तुझा दादा कसा हलते.
आम्हाच्या नावाचं जमीन आहे. आम्हाला सांगतोय मला करून देते. आम्हाला वांद्रा रस्ता करू मस्त वेगळी तिकडे. मग काय आपलेच अरे विक्रांत कसा आहेस तू? अरे फोन करायचा मला, गाडी पाठवली असते तुला आणायला. जाऊ दे रे, म्हणलं जरा चालत येऊ. हा गावातली घर पण बघताल नवीन नवीन, त्याच्यामुळं आलो चालत. आबा कुठे? आबा गावात गेलेत वाटत. येतील ते, येतील. काय पक्या कसा आहे तू? मी बरा आहे दादा, तुम्हाला बघून तर अजून बरा आहे दादा. दादा भावा घरचे कसे आहेत? एकदम मजेत आहे दादा. बरं दादा, दादा तू आलास. मी ना 7-8 दिवसासाठी जरा बाहेर जाणार होतो. का रे? काय नाही दादा, काम होतं मला. ते आल्यावर तुला सांगतो, बट जरा इथे थोडा मॅटर झालाय, त्याकडे लक्ष देशील थोडं. आणि दादा तेवढं बघशील यार. सिरियस नाही ना? नाही सिरियस नाहीये. तसं काही नाहीये, पण पक्या तू जो सारीचा मॅटर आहे ना, तो आपणपर्यंत गेलाय ठीक आहे. ते एवढं काय विषय नाहीये, बट सांभाळून घेशील. ठीक आहे रे, सट्टा भाऊ आहे तो आपला. थँक्यू. थँक्यू. बरं घे, तू आवरून घे, आम्ही आलोच. हा ठीक 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 आहे, चालेल. ठीक आहे सर, ठीक आहे, चला घ्या. ठीक. एक दिवस कामाला लावलं, बघ कसं करायला लागलं. हे पाम्या, आम्ही बी काम केले, तू एकटीच नाही केली. रावल्याला दमलोय बघ. ऐका सागर्या, याला एक दिवस आणलं त्याची नाटकी चालू झाली. अरे चल ग पाम्या. ए पाम्या, अरे उशीर होतोय ना, आणि तू काय एकटीने कामं नाही केलेली, आम्ही पण केलेत. अरे सागर्या, तू तर सांग रावल्याला. ए अरे पाम्या, अरे चल लवकर. पाम्या एक तर उशीर होतोय बरं का? एकटाच थांबलोय मागे, चल लवकर. पाम्या, आणि गाडी तुझ्यामुळेच बिघडली, म्हणून चालत जावं लागतंय. अय रावल्या, माझ्यामुळं नाही बिघडली बरं का, ह्या सागरामुळे बिघडली. याच्यामुळे झालं ना? अरे तुझ्यामुळे झाली. अरे बसा, आता बिघडली नव्ह गाडी, चला गप चालत. आता याला इथं सोडून जाऊया आपण. राहायचं रावल्या, मी काय म्हणतो. ए चल पाम्या. येतोय ना? नाहीतर रातच्या रात्री इथंच तू. एक काम करू, याला जाऊ सोडून येतच. आणि मग काय रावल्या, काय बेस्ट आयडिया दिली ना? मी काय म्हणतो, आजच्या रात्री आपण इथंच राहू की? पाम्या, इथं रात्रीची जनावर पिळते, थांबणार आहे का तू? अरे काय लका रावल्या आणि सागर्या, अरे जनावराला घाबरतेत वय कुठं. अरे याला सोडूनच जाऊ की राव. सागर्या चल, आपलं आपण लय घाबरतोय बाबा. चल जावा जावा जावा, मी नाही घाबर जनावराला. जावा ते बघ मग काय आलं. बघ बाबा काय झालं रे? काय नाही काय नाही, ते असत आपलं. आला ना जाग्यो. मी काय म्हणतो, मी बी येतो तुमच्या सोबत. कशाला येतो राहत येता इथे? आता तुम्ही भेताय म्हणून मी बी येतो की? आम्ही भीतो. आम्ही भीतोय. अरे ते थोडस जा गमत. चला चला. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग बाबा. पुस्तक दे ना. कोणतं? ते जीवनाचा मार्ग काय ते. हा ते ते जीवनाचा मार्ग. ओके. चल
दादा थांब, मला बोलायचंय तुझ्याशी. काय बोलायचंय? दादा, काल विक्रम दादाने सारिकाची छेड काढली. सारिका अरे बेटा, कसं आहे माहितीये का, आपला विक्रांत जो आहे ना, तो खऱ्या मनाने मदत करतो, पण लोक त्याचा गैरअर्थ काढतात. हा, आपला विक्रांतवर पूर्ण विश्वास आहे. तू कुठं चालली बेटा आता? आपण शाळेत जायचं होतं, जरा काम होतं माझं. आले हो. आबा, मला 1000 वेळा सांगितलं होतं, पण तुम्ही काय सुधारणार नाही. हा, तुमच्या करता आपल्या पोटच्या पुरीला मी खोटं बोललो, का तो तुम्हाला वाचवा म्हणून. आणि तुमचे हे धंदे, त्या पुरीला काय सांगायचं? हा, गावात बोंबलत पेपताय तुम्ही, दुसऱ्या कोटाने करत. आता तरी सुधरा. माफ करा ना आबा. आणि तुम्ही इथं थांबायचं घरातच, कुठं जायचं नाही. चावी द्या इकडं. तुम्ही त्यांचे दोस्त, तुम्ही आता घरी जा. ही जोडगोळी आता तोडायची मला. मिले युले भटक जा. इकडे जावी, ऐकू येत आहे का? इथं थांबायचं, गावात नाही फिरायचं. इकडे इकडे राहू द्या. हा ना, इकडे ऐकताय का? जावा. नाव घालावं पा काय ते लेकराला सांगावं.